आपण पाहताय तिचा जागर समस्या तुमची पाठ पुरावा आमचा या बातमीचे प्रायोजक आहेत गोकुळ दूध गोकुळ कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ लिमिटेड कोल्हापूर गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादन चव आहे कोल्हापुरी गोकुळ लय भारी नमस्कार तिचा जागर न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे शरद पवार यांना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नखाची तरी आहे का असा सवाल भारतीय जनता पार्टीनं उपस्थित केला पिकर बँक घोटाळा प्रकरणात सक्तवसुली संचालनालय म्हणजेच ईडीच्या कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भेट देण्याचं नाट्य शुक्रवारी मुंबईत रंगवलं दुपारपर्यंत पवार ईडीच्या कार्यालयात जाणार म्हणून अनेक ठिकाणी कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असतानाच कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती लक्षात घेऊन पवार यांनी ईडीच्या कार्यालयात न जाण्याचा निर्णय घेतला त्या अगोदरच ईडीच्या कार्यकर्त्यांनी पवारांना कार्यालयात येण्याची गरज नाही गरज वाटल्यास आम्ही बोलवू असं सांगितलं हे प्रकरण शांत होत असतानाच राष्ट्रवादीने या प्रकरणावरती केलेल्या एका ट्विटवरून नवा पाच सुरू झालाय राष्ट्रवादीच्या या ट्विटरवरती भाजपनं थेट शरद पवार यांच्यावरती निशाणा साधत शरद पवार यांची छत्रपती शिवाजी महाराजांच्या नखाची देखील सर आहे का असा सवाल भाजपनं उपस्थित केला आहे शुक्रवारी पवारांनी ईडीच्या कार्यालयात न जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी हा पवारांचा विजय असल्याचे अनेक पोस्ट सोशल नेटवर्किंग साईट्सवरती पब्लिश केले त्यानंतर शनिवारी रात्री राष्ट्रवादी काँग्रेसनं भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्यावरती टीका करणारं एक व्यंगचित्र ट्विटरवरती पोस्ट केलं आयसी ख्याती शिवरायांची ओळखुनी भाजपाच्या खेम्यातल्या शाहिस्ते खानाची बोटं छाटूनी रयतेच्या राजांनी कष्टकरांच्या मायबापाने इडीचे ब्रह्मास्त्र मोडून नव्या शिवस्वराज्याची घडी बसवली असं कॅप्शन देत एक व्यंगचित्र प्रसिद्ध करण्यात आलं या व्यंगचित्रामध्ये शहा यांना शाहिस्ते खानाच्या ठिकाणी दाखवण्यात आलं तर शरद पवारांना शिवरायांची उपमा देत शहा यांची इडी महालात बोटं कापताना दाखवण्यात आली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांना कोपऱ्यात लपलेलं दाखवण्यात आलंय या व्यंगचित्रावरती बऱ्याच जणांनी आक्षेप नोंदवल्यानंतर राष्ट्रवादीच्या ट्विटर अकाउंटवरून हे डिलीट करण्यात आलं भा राष्ट्रवादीनं हे ट्विट डिलीट केलं असं असलं तरी भाजपनं यावरून राष्ट्रवादीचा निषेध केलाय शरद पवार यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या नखाची देखील सर आहे का असा सवाल भाजपनं उपस्थित केलाय भाजप महाराष्ट्राच्या अकाउंटवरून करण्यात आलेल्या ट्विटमध्ये राष्ट्रवादीच्या डिलीट केलेल्या ट्विटचा स्क्रीनशॉटही पोस्ट करण्यात आला आहे स्वतःला महालाच्या जागी दाखवून शिवरायांची प्रतिमा मलिन करून जनभावना दुखावल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवार यांचा तीव्र निषेध या निवडणुकीच्या जनता मतपेटीतून यांचा कोथळा काढल्याशिवाय राहणार नाही असं भाजपनं आपल्या ट्विटरमध्ये लिहिलं आहे ब्युरो रिपोर्ट तीच